वातावरणातील तापमान कमी झाल्यामुळे आपल्या पिकाची वाढ थांबली असेल तर त्यावर काय उपाय करावा, कोणती ड्रिचिंग करावी, कोणती फवारणी करावी, का काही वेगळं करावं, याबद्दलचा आजचा व्हिडिओ आहे. थंडीमुळे आपल्या जमिनीमध्ये काय बदल होतात ते पाहणं गरजेचं आहे. नेमकं आपल्या झाडाची वाढ का थांबली याचं काही प्रमुख कारण तो म्हणजे जेव्हा आपल्या जमिनीचं तापमान 28 अंश सेल्सिअसपेक्षा कमी होतं अशा वेळी आपल्याला 4 मुख्य अन्नद्रव्य जमिनीमध्ये उचलता येत नाहीत. त्यातनं पहिलं आहे सल्फर, दुसरं आहे पोटॅश, तिसरं आहे झिंक आणि बोरॉन. हे 4 अन्नद्रव्य जमिनीमध्ये उचलले जात नाहीत. आता हे का उचलले जात नाहीत, याचं कारण की या अन्नद्रव्याला विघटन करणारे जे जीवाणू आहेत हे काम करणं बंद करतात. कारण जेव्हा जमिनीमध्ये थंडी वाढते अशा अवस्थेमध्ये जमिनीमध्ये जे जीवाणू असतात हे सुप्त अवस्थेमध्ये जातात. हे कुठल्या प्रकारचं चयापचयाची क्रिया किंवा यांची ॲक्टिव्हिटी कुठली होत नाही, आणि यांची ॲक्टिव्हिटी होत नसल्यामुळे जमिनीमध्ये आपलं अन्नद्रव्य जशा तसं पडून राहतं, त्यामुळे झाडाला उपलब्ध होत नाही, परिणामी आपल्या झाडाची वाढ थांबते. यानंतर दुसरं कारण ते म्हणजे जेव्हा तापमान कमी होते अशा वेळी प्रकाश संश्लेषण क्रियेचा वेग मंदावतो, आणि प्रकाश संश्लेषण क्रियेचा वेग मंदावला की झाडामध्ये क्लोरोफिलच्या माध्यमातून अन्ननिर्मितीची प्रक्रिया थांबली जाते आणि झाड हे अन्न तयार करत नाही. आणि जेव्हा झाड अन्न तयार करत नाही अशा वेळी ते स्टोरेज असलेलं अन्न वापरतं. ते आपल्या श्वसनामध्ये खर्च करतं, त्याचबरोबर काही अन्न ते जीवाणूला ट्रान्सफर करतं, आणि काही प्रमाणात ऊर्जा ही स्वतः वापरली जाते. जी ऊर्जा आपल्या फळाला वाढायसाठी किंवा नवीन फुटवे येण्यासाठी किंवा वाढीसाठी वापरायची, ती ऊर्जा स्वतः वापरल्यामुळे आपली वाढ थांबते. परिणामी आपल्याला झाडाची वाढ थांबलेली दिसते, झाडामध्ये ग्रोथ दिसत नाही. हे दोन प्रमुख कारण आहेत की वाढ थांबण्याचे. आता यावर पर्याय म्हणून आपल्याला 2 ड्रिचिंग करायच्यात. यामध्ये 8 ते 10 दिवसाचं अंतर ठेवायचं आहे. यामध्ये पहिली ड्रिचिंग करायची आहे. यामध्ये पहिला प्रोडक्ट आहे तो म्हणजे ढेप. बघा, त्याला कोणी खली म्हणतं, कोणी ढेप म्हणतं, कोणी पेंड म्हणतं. आपल्या मार्केटमध्ये जे पेंड मिळते, जशी की मूगफली असेल, करडी असेल, जे मी तुमच्याकडे उपलब्ध असेल ती ढेप घ्या. 10 किलो ढेप घ्या, 100 लिटर पाणी टाका आणि ते जवळपास 4-5 घंटे मुरू द्या. आणि मुरल्यानंतर ते एका कपड्याने गाळून घ्या आणि त्याचं पाणी आपल्याला ड्रिपमध्ये सोडायचं आहे. या पाण्यासोबत आपल्याला दुसरा प्रोडक्ट घ्यायचा, तो म्हणजे गुळ. गुळामध्ये अतिशय जास्त हीट असल्यामुळे जमिनीमध्ये जेव्हा गुळ आपण टाकतो तेव्हा ते जमिनीमध्ये हीट निर्माण करतं, गरमी निर्माण करतं, आणि त्यामुळे जीवाणू ॲक्टिव्ह होतात. त्याचबरोबर गुळ हे जीवाणूचं खाद्यसुद्धा बनलेलं असतं, त्यामुळे खाद्य मिळतं आणि गरमी मिळती, त्यामुळे जीवाणू ॲक्टिव्ह होतात. आणि जेव्हा जीवाणू ॲक्टिव्ह होतात तेव्हा जमिनीमध्ये पडलेले जे मुख्य अन्नद्रव्याचे घटक आहेत ते त्याला झाडाला पुरवण्याचं काम करतात. त्यामुळे गुळ हा सगळ्यात बेस्ट पर्याय थंडीमध्ये आपण वापरायला पाहिजे. गुळावर मी सेपरेट व्हिडिओ बनवला आहे, तो तुम्ही जाऊन बघू शकता. यानंतर तिसरा प्रोडक्ट आपल्याला घ्यायचा आहे दूध. बघा, थंडीच्या अवस्थेमध्ये कॅल्शियमची अतिशय गरज असते, आणि अशा वेळी आपल्याला कॅल्शियमची पूर्तता करण्यासाठी जमिनीमधून आपल्याला दूध द्यायचं आहे. दुधाचं प्रमाण आपल्याला 1 ही 5 लिटर घ्यायचं आहे, आणि हे आपल्याला या तिन्हीचं कॉम्बिनेशन एकत्र करून ड्रिपद्वारे संध्याकाळच्या वेळी आपल्याला जमिनीमधून ड्रिपद्वारे सोडायचं आहे. ही झाली आपली जैविक पद्धतीची ड्रिचिंग. यानंतर आपल्याला इन्स्टंट रिझल्ट मिळावा म्हणून आपल्याला रासायनिक पद्धतीची खते, वॉटर सोल्युबल खते आपल्याला ड्रिपमधून सोडायची आहेत. त्यामध्ये पहिलं खत आहे बघा सल्फर. सल्फर आपल्याला 3 किलो घ्यायचं आहे. सल्फर हे उष्णता निर्माण करणारे आणि pH मेंटेन करणारे सर्वात चांगले अन्नद्रव्य आहे, त्यामुळे सल्फर घ्यायचं आपल्याला 3 किलो. त्यानंतर दुसरं घ्यायचं अमोनियम सल्फेट. बघा, जेव्हा आपल्या पिकामध्ये वाढ थांबते अशा वेळी सल्फेटयुक्त खताचा वापर करणं अत्यंत गरजेचं असतं. त्याचबरोबर आपल्याला सल्फेटयुक्त खतामध्ये दुसरं सल्फेटयुक्त खत घ्यायचं, ते म्हणजे फेरस सल्फेट. फेरस सल्फेटसुद्धा आपल्याला जमिनीमध्ये उष्णता निर्माण करणे, प्रकाश संश्लेषण क्रियेचा वेग वाढवणे, क्लोरोफिलचं प्रमाण वाढवणे यासारखं कार्य करत असतं. त्यामुळे आपल्याला तिसरा प्रोडक्ट घ्यायचा फेरस सल्फेट. सरते शेवटी 4 नंबरचं आपल्याला घ्यायचं सिलिकॉन. बघा, सिलिकॉन बेस जे बी लिक्विड फॉर्ममध्ये भेटतं, आपल्याला सिलिकॉन बेस घ्या. त्यामध्ये आपण ॲग्री 82 घेऊ शकतो, खूप चांगलं सिलिकॉन बेस
स्टिकर बी आहे, ॲक्टिवेटर बी आहे, स्प्रेडर बी आहे, जमिनीमध्ये गेलं की जमिनीचा पीएच मेंटेन करतं. खूप चांगलं सिलिकॉन बेस आहे, सिलिकॉनमुळे क्लोरोफिलचं प्रमाण वाढतं आणि क्लोरोफिलचं प्रमाण वाढलं की प्रकाश संश्लेषण क्रियेचा वेग वाढतो आणि प्रकाश संश्लेषण क्रियेचा वेग वाढला की झाडामध्ये स्टोरेज जास्त होतं आणि स्टोरेजमुळं आपल्या झाडाची वाढ चांगल्या पद्धतीने होते. यामुळं हे कॉम्बिनेशन घेणं खूप गरजेचं आहे. शेतकऱ्याच्या ज्ञानामध्ये भर पडावा, शेतकरी हा अत्यंत बुद्धिमान व्हावा यासाठी आम्ही एक कोर्स लॉन्च केलेला आहे, त्याचं नाव आहे ट्रेन द फार्मर. आणि या कोर्सला जॉईन होण्यासाठी खालील दिलेल्या व्हॉट्सअपला हाय करा आणि मी तुम्हाला डिटेल पाठवेल. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट्स करून कळवा. चॅनल नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा आणि किमान 4-5 शेतकऱ्यांना हा व्हिडिओ फॉरवर्ड करा, जेणेकरून त्यांच्या ज्ञानामध्ये भर पडेल आणि त्यांचं उत्पादन वाढेल. सो थँक्यू, विश यू वेल.